या निवडणुकांना सामोरं जाऊन महाराष्ट्रात आणि देशात जो आम्ही एक चंग बांधलेला आहे परिवर्तनाचा, देशाचं स्वातंत्र्य लोकशाही टिकवण्याचा, तो आम्ही आमचा निर्धार जो पक्का आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ. निवडणूक आयोगावर गेल्या काही काळामध्ये सातत्यानं शंका व्यक्त केल्या जात आहेत त्यांच्या कार्यपद्धतीविषयी. निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो सत्ताधारांच्या सध्याच्या, अशा शंका लोकांच्या मनात आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं या शंकांचं निरसन करणाऱ्या पद्धतीनं कराव्यात. निष्पक्ष पद्धतीनं स्वतंत्रपणे कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ, पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. निवडणूक आयुक्त सेशन जेव्हा होते त्या काळामध्ये जनतेला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा चोऱ्यामाऱ्या होणार नाही, पण आज लोक त्या बाबतीमध्ये साशंक आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या असल्या, तारखा जाहीर केल्या असल्या, तरी आम्ही स्वतंत्र आहोत, निष्पक्ष आहोत आणि जग आपल्या लोकशाहीकडे, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट अशा भूमिकेतून पाहत आहे की या देशामध्ये खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही हे या निवडणुका ठरवते. पाऊण तास प्रस्तावनेमध्ये एवढी सगळी तयारी सांगितली, कशा प्रकारे पारदर्शक ह्या निवडणुका होतील असं आयुक्तांनी सांगितलं. पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? मोदी देत आहेत. मोदी अनेक गॅरंटी देशाला देत आहेत, पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? मला वाटतं नाही. कारण मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे गेल्या काही काळात त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या भूमिका यावरून स्पष्ट होत आहे. मुळात त्या देशातील मतदारांचा EVM वरती विश्वास नाही, तरी आम्ही त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातो. तेव्हा मोदींनी गॅरंटी घ्यावी निवडणुका खरोखर पारदर्शक ते करणार आहेत का. निवडणूक आयोग हा इतर केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्रीय यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातलं बावलं म्हणून त्यांना हवं तसं वागणार. निवडणुका घोषित झाल्या, तारखा घोषित झाल्या, किती टप्प्यात मतदान हे घोषित झालं, पण अजूनही महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी थोडी मागे पुढे होताना दिसते. मागे पुढे होताना दिसते वगैरे या गोष्टीवरती फार मी भर देणार नाही. यादी तयार आहे, जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे. आता काही मित्रपक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे. राहुल गांधी मुंबईत आहेत, काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत, उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत. याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे का? ऑल इज वेल. राजीव शेट्टी उद्धवजींना भेटले, मातोश्रीवर चर्चा केली. ती चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती, तर राजू शेट्टी यांनी एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आणि आमची भूमिका आहे की राजू शेट्टींना सुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल, कारण त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाहीये, शिवसेने UBTकडे ही जागा आहे, त्यामुळे त्यांची मदत नाही. त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे. त्याच्यावरती आता माननीय उद्धव साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. वंचितच्या बाबतीत जे प्रस्ताव दिले जात आहेत, खास करून की युती होऊच नाही किंवा घटक पक्षात सामील होईल असेच काही प्रस्ताव येत आहेत हे तुम्ही सांगताय. ज्या पद्धतीने वंचित बार्गेनिंग करते शक्य होणार नाही असं तुम्हाला वाटतंय की पुन्हा एकदा तीच? आमची मनापासून इच्छा आहे, आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी न महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेले आहेत वंचित बहुजन, त्यांनी आमच्याबरोबर निवडणुका लढाव्या. आमच्याकडून त्यांना
चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला. जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव दिला. आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत त्या त्यांच्या यादीमध्ये होत्या, त्या जागा आम्ही दिल्या. महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवं आणि मतविभागणी टाळायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतील तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे, कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत, आम्ही सगळे आहोतच. त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये. हे सिम्बॉलिक का होईना हे दिसणं गरजेचं आहे. आम्ही त्यांना चार जागा दिलेल्या आहेत, म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे, पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही. शेवटचा प्रश्न, सांगली जी जागा चंद्रहार पाटलांची संकेत दिले की ते उमेदवार असतील आपल्या पक्षाकडून, मात्र काही मेसेज व्हायरल होत आहेत की काँग्रेसकडे ही जागा गेलेली आहे, विशाल पाटील हे उमेदवार असतील. कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय स्पष्टीकरण असेल? स्पष्टीकरण दूर करण्यासाठी जेव्हा जागा वाटपाची घोषणा होईल तेव्हा कन्फ्युजन दूर होईल. पण अजूनही दावा आहे शिवसेनेचा किंवा कोल्हापूरची? प्रश्न दावा असण्याचा नाहीच आहे. कोल्हापूरची आमची सिटिंग जागा म्हणजे जिथे आमचा खासदार आहे ही जागा आम्ही 30 वर्ष लढतो आहे सातत्यानं. आमचा खासदार तिथे आता आहे, ठीक आहे तो गेला असेल पळून, पण खाली शिवसेना आहे ना. पण छत्रपती शाहू महाराजांचा पूर्ण सन्मान राखण्यासाठी आम्ही ती जागा त्याचा आम्ही काँग्रेसकडून लढणार असल्याने काँग्रेसला दिली. त्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा मिळावी ही आमची भूमिका आहे आणि आम्हाला खात्री आहे की जागा वाटपात तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसेल. एक मराठीचा प्रश्न आहे की राहुल गांधींची भारत जोडो यात्रा समारोप आता होतोय मुंबईमध्ये. मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना युबीटीच्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांकडून या यात्रेचं स्वागत झालेलं आहे, राहुल गांधींचं स्वागत झालेलं आहे, शिवसेना भवनासमोरही स्वागत होणार आहे. तर अशा वेळेस हे जे स्वागत आहे विरोधी पक्ष तुमच्यावर टीका करू लागले. त्यांचा असं म्हणणं की ठाकरेंचं होमग्राऊंडवर गांधींची सभा होती का? हो नाही, इंदिरा गांधींचं स्वागत बाळासाहेब ठाकरे ठाकरेंनी स्वतः केलेलं आहे.